हवेच्या दाबाने पाणी कसं खेचलं जातं ते बघूया याकरता आपल्याला पाहिजे एक अर्ध्या लिटरची बाटली कात्री कडक स्ट्रॉ ग्लू आणि एक प्लास्टिकची फ्लेक्झी ट्यूब पहिले आपण कडक स्ट्रॉचा एक तुकडा कापणार आहोत हा पाच सेंटीमीटर लांबीचा असेल तो आपण अर्ध्या लिटरच्या बाटलीच्या बेसपाशी आत टाकणार छिद्रापाशी आपण रबर ग्लू लावून नीट घट्ट बंद करणार बाटलीच्या झाकणामध्ये आपण एक छिद्र बनवणार आणि मग त्यामधनं फ्लेक्झी ट्यूब घालणार ही आहे फ्लेक्झी ट्यूब आणि झाकण ही आहे आपली असेंब्ली आता बाटलीमध्ये आपण पूर्ण पाणी ओतणार आहोत बाटली भरेपर्यंत खालच्या स्टॉपाशी आपण बोट लावलाय त्याच्यामुळे पाणी बाहेर नाही येऊ शकत आता आपण झाकण लावणार आणि मग फ्लेक्झी ट्यूबचं दुसरं टोक एका बीकर मध्ये बुडवणार ज्याच्यामध्ये देखील पाणी आहे आता बीकर आपण थोडासा उचलला की कडक स्ट्रॉ पाणी बाहेर यायला लागेल आणि जसं ते बाहेर येईल तसं ते बाटलीमध्ये वरच्या बाजूला पोकळीक निर्माण करेल आणि मग पाणी खेचायला लागेल हे आहे वॅक्यूममुळे बघा कसं पाणी येतं ते जोपर्यंत बीकर मध्ये पाणी आहे तोपर्यंत हा प्रवाह चालूच राहणार आपण रंगीत पाणी पण वापरू शकतो दिसायला सोपं पडेल बघा बीकर उचलला आणि रंगीत पाणी वाहू लागलं आता बाटलीमध्ये रंगीत पाणी आहे खालच्या स्ट्रॉमधन जसं रंगीत पाणी बाहेर पडतंय तसं उजव्या बीकर ते कमी होत राहणार जोपर्यंत उजवीकडे पाणी आहे तोपर्यंत प्रवाह चालू राहणार